हडपसर गाडीतळ, हडपसर वेस, सोलापूर रस्ता ते मगरपट्ट चौक पर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी बघायला मिळत आहे. हडपसरच्या उड्डाणापुलावर देखील वाहतुकीची प्रचंड कोंडी पाहायला मिळत आहे. सकाळी सकाळी कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, चाकरमानी वर्ग या सर्वांना या वाहतूक कोंडीत अडकल्याने कामावर व ऑफिसला ठिकाणी जाण्यास उशीर झाल्याचे सांगितले जाते. ही वाहतूक कोंडी नित्याची बाब आहे. नागरिकांची सोलापूर रस्त्याला पर्यायी मार्ग पाहिजे ही अनेक वर्षापासून मागणी आहे, परंतु प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे. मध्यंतरी हडपसर उड्डाणपूल नादुरुस्त झाला होता, दुरुस्तीसाठी 3 महिने बंद होता. त्यावेळेस ही नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यावेळीही अनेक घोषणा झाल्या, पर्यायी मार्ग लवकरच करू, बहुतेक त्या घोषणांचाही हवेत विरल्याचे दिसत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ही वाहतूक कोंडी सुरू असून सुमारे 1.5 तास झाला तरी ती वाढत असल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिक केशव यादव, सचिन आरू, वैभव डांगमळी, विक्रम अल्लाट, सागर तुपे, विजय शेलार यांनी लवकरात लवकर कॅनॉलवरील व इतर ठिकाणी पर्यायी रस्ते व्हावे व याची कामे सुरू करावीत अशी मागणी केली आहे. सुधीर ओले, महेश बनकर, सोनल कोद्रे, सुजाता भगत यांनी हडपसर वेशी समोरील अनधिकृत रिक्षा थांबलेल्या असतात, त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते, त्यामुळे तेथेही कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. मनीषा राऊत म्हणाला की हडपसर गाडीतळ येथे हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असून देखील या ठिकाणी या चौकात प्रत्येक कॉर्नरवर रिक्षा उभ्या असतात, त्याकडे डोळे झाक करतात, कार्यवाही होत नाही, त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. vsabha.com हडपसर पुणे.